कोल्हापूर मधील घडामोडींची गंभीर दखल राज्याच्या गृह विभागाने घेतली आहे। परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणा, त्यासाठी आवश्यक कोणतीही पावले उचला असे आदेश गृह विभागाने दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आपण पाहतोय कोल्हापूर मध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता गृह मंत्रालयाकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोल्हापूरची परिस्थिती ही चिघळत चालली आहे आणि या विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, कोल्हापूर मधल्या घडामोडींना आता गंभीर वळण लागताना पाहायला मिळत आहे आणि आता गृह विभागाकडून एक महत्त्वाची बातमी समोर येते, महत्त्वाचे आदेश देण्यात येत आहेत, काय अधिक माहिती आहे? कोल्हापूरमध्ये काल रात्रीपासून तणावाची परिस्थिती आहे, आज अनेक लोक तिथे रस्त्यावर उतरले अचानक। या सगळ्या परिस्थितीमध्ये गृह मंत्रालयाकडून थेट स्थानिक पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की स्थानिक परिस्थिती ही तात्काळ नियंत्रित आणा। दुसरी गोष्ट की मुळात काही हुल्लडबाजी करणारे जे मुलं आहेत त्यांना समजवून सांगून त्यांच्यावर काही अतिशय गंभीर स्वरूपाची काही भूमिका असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। मुळात राज्यामध्ये अशा तणावाची परिस्थिती कुठेही निर्माण होणार नाही याची देखील खबरदारी घेण्याच्या सूचना राज्यातल्या इतर जिल्ह्यांना देखील देण्यात आल्याचं समजतं। राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची माहिती घेतल्याचं समजतंय। दुसरीकडे स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी देखील ते संपर्कात असल्याचं समजतं। राज्यामध्ये काही दिवसांमध्ये गेल्या नगरमध्ये असेल, त्याच्या आधी मराठवाड्यामध्ये असेल, और छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी अशा स्वरूपाच्या काही घटना घडलेल्या आहेत। कदाचित पुढच्या कालावधीमध्ये देखील इतर ठिकाणी या घटना घडू शकतात, या अनुषंगाने सुद्धा खबरदारी घेण्याच्या सूचना गृह मंत्रालयाकडनं देण्यात आल्याचं समजतंय। नक्कीच, धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय कोल्हापूरमधील घडामोडींची गंभीर दखल आता राज्याच्या गृह विभागानं घेतली आहे। तर परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणा आणि त्यासाठी आवश्यक कोणतीही पावलं उचला असे आदेश गृह विभागानं दिल्याची सूत्रांची माहिती आहे। विकासाचा ध्यास म्हणजे